तब्बल पन्नास आमदारांनी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतल्यानं सरकार कोसळलं एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ सरकार नव्हे तर शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याचीही वेळ आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपशी जुळवून घ्या असा आग्रही सल्ला अनेक नेते ठाकरेंना देत आहेत यातच आता बंडखोर आमदार उदय सामंत यांनी शिवसैनिकांना एक पत्र लिहिलंय त्यात बाळासाहेब ठाकरे आणि वाघाचा फोटो आहे पण पत्रावर उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो टाळलेला आहे त्यामुळे हे पत्र चर्चेचा विषय ठरलंय पण त्यापेक्षा ही पत्रात उदय सामंत यांनी जे म्हटलंय त्यावरून मोठी खळबळ माजली एकनाथ शिंदे बंडाक्या तयारीत असल्यापासून ते पुन्हा महाराष्ट्रात येईपर्यंत शिंदे आणि ठाकरेंचं कधी जुळू नये यासाठी शिवसेनेतला एक नेता कारस्थान रचत असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला या खळबळजनक पत्रात काय म्हणाले उदय सामंत हे आधी ऐका मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो याचे साक्षीदार स्वत खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई आहेत ज्यांच्या मध्यस्थीनं मी करत होतो त्यांचं नाव मी योग्य वेळी जाहीर करेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचं कधीच जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसं मातोश्रीवर आहेत हे खासदार विनायक राऊत यांनाही माहीत आहे तसं त्यांनीच मला बोलूनही दाखवलंय एकनाथ शिंदे यांचं बंड ताजं असलं सुद्धा त्याची तयारी वर्षभरापासूनच सुरू होती असं खासदार अरविंद सावंत यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय म्हणजेच एकनाथ शिंदेची नाराजी ही जुनीच आहे आणि त्याची कल्पना ठाकरेंसह काही सेना नेत्यांना सुद्धा होती असं आता म्हणता येईल पण शिंदे आणि ठाकरे यांचं फाटत असताना ते जुळू नये त्यांच्यातली दरी वाढत जावी यासाठी एक नेता कट कारस्थान करत होता असं उदय सामंतांनी म्हटल्यामुळे सेनेतला तो झारीतला शुक्राचार्य असलेला नेता कोण असा प्रश्न आता सर्वांनाच पडला या घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज हे लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद